आहे सुप्रीम कोर्टाने असू शकते नाही. सुप्रीम कोर्टाने कॅटेगरीली सांगितलं की ती गैरकानूनी होती, इलिगल होती, अनकॉन्स्टिट्युशनल होती. हो राज्यपालांनी बोलावलेलं संविधान हे अनकॉन्स्टिट्युशनल होतं. जे राज्यपालांनी जे सदन बोलावलं ते, या दोन गोष्टी अनकॉन्स्टिट्युशनल असल्यावर मग सरकार कॉन्स्टिट्युशनल कसं होऊ शकतं? बरोबर आहे. मग सरकार सत्तेमध्ये का आहे? सरकार आता जे दावे केले जात आहेत की बाबा आमच्याच पद्धतीनं जरी गोगावलेंना प्रतोद म्हणून त्यांनी म्हणजे इलिगल ठरवलं असेल, सुप्रीम कोर्टाचे म्हणजे ऍडव्होकेट आहेत सिद्धार्थ शिंदे बोलताना असं म्हणाले की जरी सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेचं जे प्रतोद पद आहे इलिगल ठरवलं असेल, तर भरत गोगावले हे परत आत्ताचे जे नार्वेकर आहे त्यांच्याकडे पुन्हा अर्ज करू शकतात आणि परत ते प्रतोद होऊ शकतात. होऊ शकतात मग प्रत्येक परत जर ते प्रतोद होऊ शकतील तर मग जो हा बोला ते होऊ शकतात. कोण्या बलात्काराने एका मुलीवर लग्न बलात्कार केला आणि तिला मूल झालं आणि मग त्यांनी त्याच्याशी लग्न केलं, हा तरी ते लग्न आधीचं मूल आहे. बरोबर, तसला प्रकार आहे हा. आता इलेक्शन कमिशननी त्यांना ओरिजिनल शिवसेना स्थापित केलंय, त्यामुळे ते म्हणू शकतात की आता आम्ही ओरिजिनल, आम्हाला इलेक्शन इलेक्शन कमिशनचं सर्टिफिकेट आहे त्यामुळे आम्ही अपॉइंट करू शकतो. प्रश्न आजचा नाहीये. जेव्हा तो विश्वासचं मत आलं तेव्हा त्यांनी जी दिलेली व्हीप ती गैरकानूनी होती की इलिगल होती? हो ती कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने इलिगल सांगितली, बेकायदेशीर ठरवली.